यमुनाचं जे आहे निसर्ग रेस्टॉरंट आहे त्याच्या आतमध्ये जिलेबी बटर पनीर तीन प्लेट जिलेबी खाल्ली. ऍक्च्युली पहिल्यांदा मी एक बियर केलेलं आहे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ जो हॉस्टेल में टाइम बिताया. हमारे दोस्तों की तारीफ मतलब हम उन्हें प्यार कर सकते हैं. वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून म्हणजे थँक्यू मायानी खूप आधीपासून मला सांगितलं. हाय सर. हाय कधी बोलतो तुम्ही? आता जस्ट नाउ जस्ट नाउ थोडं फ्रेश होऊन निघायचं. मी काय म्हणतोय आपले 12 आणि इथं आपण पोहोचलो 11 समस्तपैकी प्रकृती रिसॉर्ट म्हणून आहे काश्मीरच्या इथं. इथं आपण हे केलं चेक इन केलं आता जस्ट बाकीचं आपल्याला बघायचं आता लवकरच सांगून काय नियोजन काय नाही काय नाही करणार आपण ते करणार आहे. ठीक आहे लेट्स सी आणि जेवायचं पण आहे. ओके ठीक आहे एवढं भारी आहे ना काय सांगू तुम्हाला. एकदम शांतता नि भयान शांतता भयान एक नंबर वाटतं. रूम एक नंबर आहे का दाखवतो नंतर परत वरती गेल्यानंतर. ठीक आहे सध्या आपण जरा एक खूप महत्त्वाचं काम करायला चाललो आहे तेवढं काम करत मग जेवण करत आणि मग वरती गेलं संध्याकाळी 5 ते 6 इव्हेंट आहे तर तो आपण बघायचा. चला बिहाइंड द सीन ऑफ गुड फोटो सो डेफिनेटली त्याला फक्त आहे ना त्याला फक्त एकच चांगला फोटो पाहिजे एकच. हे जे ओजस हॉल आहे ना कॉन्फरन्स हॉल तर इथं तो इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटचं आपण सदस्य आहे ॲक्च्युली. हे अँकर आहे बहुत दूर उधर से पकड़ के लाया उसको मिल ही नहीं रहता अँकर अभी हो जाएगा. क्या क्या मतलब क्या क्या आपको बताया है सर. लेकिन मेन गेट है राइस लाइट रोप पे रैपिंग करनी है और इधर पाम ट्री मतलब ये रोप है ना. हाँ ये रोप पे राइस लाइट लपेटने वाले लाइट्स. हाँ हाँ आगे ना कहाँ आगे कितने लोग आते हैं. ऐका ना मित्रांनो चला जेवण करून घेऊ. हेच ते प्रकृती रिसॉर्टमध्ये निसर्ग रेस्टॉरंट म्हणून आहे तर इथे लंच ब्रेकफास्टची सोय असते डिनर वगैरे. ठीक आहे तर काय मस्त म्हणून मस्त छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे क्रिसमस निमित्त पण ते ठीक आहे असो पण भारी मस्त आहे. आपणच फर्स्ट आहे. ॲम्बियन्स काय भारी आहे एकच नंबर. ॲक्च्युली ना आपला जेवणाचं जे आहे निसर्ग रेस्टॉरंट आहे त्याच्या आतमध्ये कशा आतमध्ये कुठले प्रकृती 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 रिसॉर्टच्या आतमध्ये जाणार लंचसाठी त्यांची सोय असते. ठीक आहे ते बघून घ्या जेवणाचा काय माहोल आहे कसा आहे विषय डेंजर ना भारी मस्त आहे एकदम. बघितलं तर आपण आता जे बफे तर आता आपण मित्रांची वाट बघतो आपण ते आले जेवणार आहे परत कामावायला चालू आहे. ठीक आहे सांग तुम्हाला हळूहळू जरा थोडं दमदार ठीक आहे दमदार पण हे चांगलं आहे. रसगुल्ला पण होती तर लेमन राईस पण खाण्यासारखं ढोकळा घ्यायचं. हे काय काय आणलं प्रतीक काय काय आणलं. लेमन राईस हां मटर पनीर अजून रोटी अजून आणि काहीतरी घ्यायचं होतं मला पण ते भेटलं भेटलं नाही का हाकललं तुला हा भेटलं नाही का हाकललं. हा रे जा बोलला नाही इथं काय करणार. ॲक्च्युली मला फ्रूट सलाड पाहिजे पण ते मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये सो. हा का पलीकडं ते नाराज झालो यार मी. घरी सांगतो काय काय मेन्यू आहे. नॉनव्हेज पण आहे घरी सांगतोय
काय काय मेन्यू आहे गरम लागतं या. हा आणि एवढे फोटो काढलेत नाही ह्या भाऊनी. हा तसं काय लग्न करायचं याला. वेट 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 खरं सांगा तोंडाला पाणी आलंय का नाही. अजून रेस्टॉरंटच्या पलीकडेच आहे ना जेवण झालं की आपण जस्ट फिरायला म्हणून गेलो. इथं आपल्याला स्विमिंग पूल दिसलाय. बघू वेळ भेटला ना तर स्विमिंग पूल मध्ये पण जाणार आहे आपण. तो मस्त आहे पण भारी. हे बघा यांचं काय चालू आहे. यांना नुसता फोटो काढायचा आहे. आल्यापासून थांबलेच नाही. एक 200 एक फोटो काढले असते यांनी. बरं 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 फोटो नाही काढायचा. मी 3 प्लेट जिलेबी खाल्ली, 4 रुमाल रोट्या खाल्ल्या, त्याच्यानंतर 2 प्लेट राईस खाल्ली, बस एवढंच. आणि 4 आईस्क्रीम. एवढं जेवलोय ना बेकार जेवण. आणि जेवण मस्त होतं, क्वालिटी जेवण होतं. आणि लिटरली नाही का झोप नाहीये. मला झोपायला लागली, मला झोपायला लागली. बाकी संपलं ठीक आहे. आता किती राहिले? 2.5 तास राहिले फक्त. प्रतीक प्रतीक कॅमेरामन जल्दी फोकस करू. 2.5 तास थोडासा आराम करून घेऊ आपण. डायरेक्ट परत आलो इथं. ठीक आहे बघायला. बिहाइंड द सीन चालू आहे. प्रॅक्टिसिंग सेशन. इव्हेंटच्या 1.5 तासाआधी आपले इथं हे चालू आहे, रिहर्सल वगैरे चालू आहे. लोकांचे आहे चालू आहे, चालू आहे लवकर. वेट खूप खूप जास्त घाई गडबडीमध्ये आपण आलो, चेंज वगैरे केला आणि निघालो आपण इव्हेंटकडे. कसं दिसतं सांगा. ॲक्च्युली पहिल्यांदा मी हे विअर केलेलं आहे, लाईक जॅकेट टी शर्ट आणि जीन्स. आणि येस फायनली जो इव्हेंट आहे तो ॲक्च्युली आहे रियुनियन. 1998 बॅच आहे. ठीक आहे KEM आणि GSMC MBBS कॉलेजचं आहे. तर आपले महेश सर तिकडे होते. सो हा त्यांच्या बॅचचा रियुनियन आहे. ऑल एक्स्ट्राऑर्डिनरी इंजिनियर्स पीपल इन फ्रंट ऑफ मी. नाउ वी शुड प्रोसीड विथ आवर प्रोग्राम. आय विल हँड ओव्हर दिस माईक टू अँकर अँड थँक्यू. मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं. दिल में है अरमान यही, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे. अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे? वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं. शीशे से कब तक तोड़ोगे? मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे? हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे? मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है.
बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ। शीशे से कब तक तोड़ोगे? मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं। तुम कितने कंकड़ फेंकोगे? चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोको? दो पांच तालियों से मैम के एक के लिए और सौ के एक के लिए आप to the beautiful batch of limited edition 98 GS. ये अरेंज मैरिज है, वो इधर उधर देखते नहीं है ज्यादा। ओके ओके नम्र। गुड इवनिंग एवरीबॉडी। हु आर वी? तुझे जीवन की डोर से बांध लिया है। वो मिस कर रहा है। सो नेक्स्ट टाइम अटेंडेंस शुड बी 100%। देख रहे अपन जोधपुर तक गए थे, फिर वहां से लेके दिल्ली गए, दिल्ली से गए आगे किधर गए थे? कौसानी तक। टेके का कोई जवाब नहीं। टेके मतलब सर आपका निकनेम है या फिर? ओके 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 सॉरी। उसपे भी 50% रिबेट लिया था। अरे ठीक है कोई बात नहीं, इससे ज्यादा बात मत करो। मैंने कहा आपका पगार में से लेगा वहां 50%। कोई बात नहीं। बोलिए सर क्या बोलना चाहते? बोलिए तो बोलो बोलो सर बोलो। कोरियोग्राफर को भेजते थे और वो हमको मिस्टेक्स या फिर कोरियोग्राफर ने तो इतना सारा हार्मोनल इंबैलेंस होने के बाद आप मुझे बोल रहे हो कि मैं आप लोगों को हंसाऊं?
तो थोड़ा डिफिकल्ट तो जरूर है पर कोशिश जरूर करूंगा, ठीक है। मैंने ऑप्ट किया था कि मुझे स्टैंड अप करना है, आई रोट कि मुझे सिर्फ स्टैंड अप करना है, आई नेवर सेड कि मुझे कॉमेडी करनी है, पर है कुछ लोग जिन्होंने उस स्टैंड अप के सामने कॉमेडी लिख दिया, तो ठीक है थोड़ी बहुत करने की कोशिश करूंगा। अभी आपने इतने सारे प्रोग्राम मतलब इतने सारे एक्ट्स देखे, हो सकता है बहुत ज़्यादा ही एंटरटेनमेंट हो गया होगा, तो थोड़ा मैं बोर करूंगा तो सेटल हो जाएगा। जब मैंने सोचा कि मुझे स्टैंड अप करना है तो एक हर कोई बंदा अपने हिसाब से स्किट बनाता है क्या करना है क्या नहीं करना है, तो आई थॉट कि ठीक है लेट अस टॉक अबाउट माय फ्रेंड्स, जो भी मेरे मेमोरीज हैं MBBS की उसके बारे में मैं बात करूंगा। महेश जो है हमारा ऑर्गेनाइजर है तो उसकी तारीफ करनी बनती है। वैसे हमारे बॉयज़ के लिए ना एक थोड़ा डिफिकल्ट है, हम ना हमारे दोस्तों की तारीफ मतलब हम उन्हें प्यार कर सकते हैं, हम उनका रिस्पेक्ट नहीं कर सकते, थोड़ा डिफिकल्ट हो जाता है। मतलब कोई मुझे बोले कि महेश को पूरा मतलब ऐसे रिस्पेक्ट से देखो नहीं हो पाएगा, हाँ मैं उसे प्यार ज़रूर कर सकता हूँ। सो काफ़ी डिफिकल्ट था पर कोशिश करूँगा महेश की तारीफ करने की। ये बताना नहीं है। सो महेश के बारे में इतना ही बता सकता हूँ कि ये हमारे बैच का इकलौता ऐसा लड़का है जिसका पैन कार्ड और आधार कार्ड पे फोटो स्मार्ट आता है, हाँ बाकी और किसी में इतनी औकात नहीं है कि इसके जैसा फोटो आए। सो जस्ट टू स्टार्ट विथ लेट मी इंट्रोड्यूस माई सेल्फ, हमारा KEM का बहुत बड़ा बैच है, 180 लोगों का बैच है, ज़रूरी नहीं है कि हर कोई मुझे पहचाने या मैं हर किसी को पहचानूं। सो माई नेम इज़ डॉक्टर अरविंद माली, इस ल फ्रॉम एपिग्लॉटिस, नॉट द ल नॉट माली, आई एम माली। सो एंड मेरी दो बहुत बड़ी खासियत हैं, एक तो मैं महेश का दोस्त हूँ जो मैंने ऑलरेडी बता दिया है, क्योंकि बनता है वो ऑर्गेनाइज़र है जिसने मुझे चांस दिया है, तो देखो जिसने चांस दिया उसका वफादार होना तो ज़रूरी है। एंड द सेकेंड थिंग आई एम फ्रॉम धुले, इट्स अगेन ल फ्रॉम एपिग्लॉटिस नॉट धुले। सो धुले में देखना चाहूँ तो सबसे बेहतरीन मैं ही हूँ क्योंकि यहाँ पे कोई नहीं है, ठीक है। तो इस बैच का मतलब अगर धुलिया से कोई है तो वो मैं ही हूँ। कहाँ है बंटी, है कहाँ? पहला होना चाहिए था, पहला है तो नहीं, तो जो यहाँ पे है वही सबसे बेहतरीन है। तो ऑब्वियसली हम हॉस्टल में रहे थे तो मैं हो सकता है कि बहुत ज़्यादा बातें मैं लड़कों के बारे में करूं, इट्स नॉट दैट आई लाइक बॉयज बट बिकॉज आई एम इन हॉस्टल, आई स्टेइंग इन हॉस्टल, सो लड़कों के बारे में मैं ज़्यादा बात करूंगा। मुझे लड़कियों से कोई ज़्यादा दिक्कत नहीं है, ऐसा नहीं है कि मैं उन्हें हेट करता हूं या उन्होंने मेरा दिल तोड़ा है या एनीथिंग, इट्स नथिंग लाइक दैट। बट क्या है ना, जब मैं MBBS में था तो लड़कियां मुझसे ज़्यादा बात नहीं करती थी। एक्चुअली ये बोल्ड स्टेटमेंट है कि मतलब उनका वो नहीं करती थी, वो दूर से मुझे देखती थी कि बाबा नहीं ये बात करने के जैसा तो है नहीं, तो अगर पास आके शायद देखती, पास आई नहीं तो देखेंगी कहां से। एंड वन थिंग आई कैन से अबाउट गर्ल्स, द गर्ल्स हैव वेरी वियर्ड सेंस ऑफ एप्रिसिएशन, ओके। इसका अगर मैं एग्जाम्पल बताऊंगा ना तो शायद थी कोई बदनसीब लड़की जिसने मुझे अप्रिशिएट करने की कोशिश की, तो शी सेड कि अरविंद तुझे पता है मुझे तुझ में सबसे अच्छी बात क्या लगती है। पहले तो मैं बहुत खुश हो गया कि यार किसी लड़की को मुझे मुझ में कुछ तो अच्छा लग रहा है, तो मैंने बोला हाँ यार क्या है मुझ में ऐसी कौन सी अच्छी बात है, तो शी सेड तुम्हारे जो आगे के दो दांत है ना उसमें जो गैप है ना वो मुझे बड़ी अच्छी लगती है। मैंने बोला मेरे बदन में इतने सारे पुर्जे हैं यार, कोई और बता देती कुछ भी बोल लेती, बट यू लव माई गैप बिटवीन माई टीथ। तो कुछ दोस्त होते हैं मिलिंद जैसे महेश जैसे, वो बताते हैं भाई वो बड़े सटल तरीके से बता रहे हैं कि अपना मुंह बंद रख। तो इसलिए शायद
Now, the next round. Who knows the past? हो काय जबरदस्त एकदम डॅशिंग कडक. ऍक्च्युली खूप वेळात वेळ काढून आलेत आणि हे महेश सरांचे त्यांचे बॅचमेट आहेत ऍक्च्युली MBBS. तुम्हाला सगळ्यांना भेटून म्हणजे थँक्यू मायानी. खूप आधीपासून मला सांगितलं होतं काही झालं तरी यायचंय, फक्त यायला थोडा उशीर झाला. आय एम सो सॉरी. शिव्या सगळ्या फिल्टर लावायला लागेल शिव्या. आणि इव्हेंट संपलाय, आपण जेवायला इकडे आलो. सौरभ कसं वाटतंय? बापरे जाम थकलो, आता परत घरात जेवायला आलोय. एकदम हे करू सगळं ठीक आहे. आता लेट्स सी कॅमेरा चालू आहे का? हा तर बघा आता काय खातो मी. बस फक्त डेझर्ट. डाईटच्या नावावर हा नसतो खाणायला लागला. तू डाईटच्या नावाने तू कलंक आहेस रे. तू अंकित बहीण फिर नाहीये. हा मनुष्य सगळ्यात जास्त काम केलेला मनुष्य आहे, त्यामुळे तो जेवतोय. आता खूप व्हिडिओ काढलेत त्यांनी आपले अँकर भाऊ. पण मस्त एक नंबर. आणि आमच्या मामाने पुली एक एन्जॉय केला एकदम. तर असा विषय आहे आपला, खातो आणि मग भेटू. आता काय भारी आहे हे रात्रीचा व्ह्यू आहे. मस्त छान भारी आहे. वाव सुपर. कसा आहे विषय? भारी ना. पहिल्यांदा हे ट्राय केलं, म्हणजे पहिल्यांदा भरपूर ट्राय केलं होतं, पण आज जाऊन पहिल्यांदा एक नंबर चहा बनला. मस्त. नमस्कार मित्रांनो आणि शुभ सकाळ. हा कालचा एवढा मोठा इव्हेंट आणि हे ते सगळं झाल्यानंतर आपण आता बीचवर जाणार आहे बॉक्स क्रिकेट खेळायला. ठीक आहे. आता चालेल, इकडं कळत नाही मला. 6:15 झालेत तरी अंधारच दिसतोय, माहीत नाही भगवान जाणे. ठीक आहे, असं आपण निघू आता आपण लगेच. ठीक आहे, चालेल.